जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जगभरात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. त्याअंतर्गत पनवेलमध्ये प्रथमच वुमन ऑफ विस्डम यांच्या वतीने शनिवारी महिलांसाठी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात मिडल क्लास सोसायटीच्या मैदानातून झाली व समारोप लिटिल एंजल्स या स्कूलजवळ झाला. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. पनवेलमध्ये वुमन अँड विस्डम यांच्या वतीने महिला दिनानिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या रॅलीमध्ये 92 महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये महिलांनी वेशभूषा करून आपल्या दुचाकी सजवल्या होत्या. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हेल्मेट घालून ही रॅली पनवेल नवीन पनवेल खांदा कॉलनी या परिसरातून फिरवून पनवेल येथील मिडल क्लास सोसायटीतील लिटल एंजल्स इको स्कूल जवळ पूर्ण करण्यात आली. यामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून खंडाळा येथील पोलीस ट्रेनिंग स्कूलच्या प्रिन्सिपल SP तसेच DCP स्मिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या ट्रेनिंग स्कूलमधील 25 मुलींच्या टीमने विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. या रॅलीतील विजेत्यांना बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त डॉ सुधाकर शिंदे, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, डॉ शोभना पालेकर, डॉ शैलेश पालेकर, विनोद चव्हाण, स्मिता पाटील, वर्षा म्हात्रे, शेखर म्हात्रे तसेच वुमन ऑफ विजडमच्या डॉ सीमा पवार, कल्पना कोठारी, मिथिला पोटे, मोना जेटवा, संतोष सिंग, सोनाली मोडक, सुनीता अडमुटे, अलका धुरी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या व रॅलीत सहभागी झालेल्या महिलांचे कौतुक केले. चांगल्या स्वरूपामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये अशी इथे बाईक रॅली अरेंज केली गेली. त्या इथे सर्व स्त्रियांनी एकत्र यावं, संघटित व्हावं, चर्चा करावी, संवाद वाढावा यासाठी या इथे वाव इंडिया ग्रुपने जो इथे प्रयत्न केलेला आहे, हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करेन की अतिशय चांगले कार्यक्रम आपण आयोजित करत आहात. मी स्वतः आणि आमचे प्रीतम पात्रे आम्ही आमच्या राजकारणाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही अशा बाईक रॅली आम्ही अरेंज करत असतो त्यावेळेला ह्या अशा अरेंज करणं किती अवघड असतो. सर्वांना एकत्र आणलं आणि त्यात हेल्मेट घालायला लावलं हे तर एवढं अवघड असतं, परंतु आपण सर्वांनी ही बाईक रॅली अरेंज केली आणि सर्वांनी नियमांमध्ये स्वतःला बांधून घेऊन पनवेलमध्ये कुठेही समजा कोणालाही त्रास न देता, ट्रॅफिकला कोणत्याही प्रकारे इथे आपण कोणा त्रास न देता आपण ही यशस्वीपणे रॅली केली आणि याच्याच बरोबर आपण एक सामाजिक संदेश आपण दिलेला आहे आणि हा वुमेन्स डे या इथं साजरा करण्यासाठी आपण सर्वांना जी प्रेरणा दिली आहे त्यासाठी इथं वाव डे वाव एटला या इथं मी शुभेच्छा व्यक्त करतो.